या सगळ्या गोष्टीला लोकांना डायवर्ट करण्यासाठी महाराष्ट्रालाच पर्यायनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम महाराष्ट्राच्या जनतेने जी मदत गरजू लोकांना केली त्या मदतीला लांछन लावण्याचं काम जे करण्याचं काम नरेंद्र मोदीजींनी काल लोकसभेत केलं आणि म्हणून शर्म करो मोदी देश विकून देश चालवत असाल आणि देशाला ब बर्बाद करण्याचं काम तुम्ही करता आहे हे आता लोक समजायला लागलेत आता काँग्रेसच या देशाला पुढं ने नेऊ शकतं हा विश्वास आता देशाच्या जनतेमध्ये निर्माण व्हायला सुरुवात झाली राहिलं काँग्रेस नसती असं तुम्ही म्हणता तर देश पुढं गेला असता काँग्रेस होती म्हणून तुम्ही आज देशच्या ज्या संपत्त्या काँग्रेसनी लोकांसाठी जमा करून ठेवलेल्या होत्या त्या विकून तुम्ही देश चालवत आहे सार्वजनिक उपक्रम सगळे विकतात आणि त्याच्यामुळे काँग्रेसने जे ते विकण्याचं काम करून तुम्ही देत तुम्हाला हे सांगण्याचा अधिकार नाही संसदेच्या दोन्ही सभागृहात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले काल लोकसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असं म्हटलं होतं की महाराष्ट्र काँग्रेसकडून कोरोना फैलवण्याचं पाप झालं काय सांगाल आपल्या अंगाचं आपण केलेल्या पापाला दुसऱ्यावर ढकलणं हे मोदीजींचं एक पहिलेपासून कौशल्य राहिलेलं आहे त्या कौशल्याचा परिचय काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी काल दिलेला आहे नमस्ते श्रम फरवरी दोन हजार वीस मध्ये आपण केला त्यावेळेस कोरोना या देशामध्ये आला त्याच्यानंतर आपण लॉकडाऊन मार्चमध्ये केलं आणि लॉकडाऊनमध्ये लोकांना उपाशी मारायला सोडलं त्यांना रोजगारापासून वंचित केलं आणि त्यामुळे लोकांजवळ पैसे राहिले नाहीत लोक पैदल जायला लागले पैदल जाता जाता त्यांच्या पायाला छाले आलेत त्याचं रक्त व्हायला लागलं तेही धब्बे अजूनही आहेत रेल्वेच्या पटरीनं गेले तिथेही लोकं कटलीत तिथेही मेलीत आणि हे सगळं पाप जे झालेलं आहे आणि दुसरं म्हणजे आता उत्तरा प्र उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये ज्या निवडणुका चालू आहेत त्याच्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये बिहार उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडची लोकं गर्दी जमवण्यासाठी तिथं नेली गेलेली होती मोदीजींच्या आणि अमित शहाच्या सभेसाठी आणि तिथून लोक आल्यानंतर त्या ठिकाणी जे मृत्यूचं तांडव कोरोनामुळे झालं गंगा नदीमध्ये प्रेतं आपल्याला दिसायला लागलीत आणि म्हणून या सगळ्या गोष्टीला लोकांना डायवर्ट करण्यासाठी महाराष्ट्रालाच पर्यायनं छत्रपती शिवाजी महाराजाच्या महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम महाराष्ट्राच्या जनतेने जी मदत गरजू लोकांना केली त्या मदतीला लांछन लावण्याचं काम जे करण्याचं काम नरेंद्र मोदीजींनी काल लोकसभेत केलं आणि म्हणून शर्म करो मोदी असं स्लोगन देऊन आम्ही उद्या आ, महाराष्ट्रामध्ये मा भाजपच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा निर्णय आम्ही केलेला आहे काल लोकसभेमध्ये बोलताना आणि आज राज्यसभेमध्ये बोलताना नरेंद्र मोदीचं आपण जर भाषण जर ऐकलं त्यामध्ये सर्वात जास्त ते फक्त काँग्रेसच्या कार्यावर आणि त्यांच्यावर टीका करतानाच आपल्याला दिसलं आहे ह्या मागे त्यांचं काय उद्दिष्ट असू शकतो दोन हजार चौदामध्ये मध्ये त्यांनी हेच काम केलं दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये तेच काम केलं आता तुम्ही सात आठ वर्षाचे झाले सत्तेमध्ये आणि पूर्ण मेजॉरिटीमध्ये तुमची सत्ता आहे देश विकून देश चालू होता आता देश विकून देश चालवत असाल आणि देशाला ब बर्बाद करण्याचं काम तुम्ही करता आहे हे आता लोक समजायला लागलेत आता काँग्रेसच या देशाला पुढं ने नेऊ शकतं हा विश्वास आता देशाच्या जनतेमध्ये निर्माण व्हायला सुरुवात झाली आणि म्हणून खोटे आरोप आणि जे काँग्रेस ला आरोप लावून आपले आरोप काँग्रेसवर लादायचे आणि पुन्हा कसं सत्तेत जाईल जाता येईल याचा प्रयत्न अयशस्वी प्रयत्न नरेंद्र मोदीजी करतात आहेत आता हे देशाची जनता एवढी भोळी भाबळी नाही राहिली मोदीजी तुम्हाला आणि तुमच्या भाजपला लोकांनी समजून घेतलेला आहे आणि त्याचे परिणाम तुम्हाला सत्तेच्या बाहेर ढकलण्यामध्ये जनता यशस्वी होईल अशा पद्धतीचा विश्वास आमचा आहे काँग्रेस नसती तर परिवारवाद नसता काँग्रेस नसती तर देशामध्ये आणीबाणी लागली नसती अशा अनेक नकारात्मक गोष्टीवर काँग्रेसवर हल्ला नरेंद्र मोदी यांनी चढवला आहे काय सांगा आज देश आणीबाणीमध्येच आहे अघोषित आणीबाणी मोदीजी आपणच या देशामध्ये लावलेली आहे कोणी तुमच्या विरोधात बोललात तर माध्यमावर तुम्ही कारवाई करता कोर्टाने तुमचं ऐकलं नाही तर कोर्टावर कारवाई करता प्रशासकीय व्यवस्थेमध्ये काय आहे तर ते सगळ्या देशाच्या जनतेला माहिती आहे अघोषित आणीबाणी मोदीजी आपण लावून ठेवलेली आहे ही देशातली लोकं आता मानायला लागलेली आहे राहिलं काँग्रेस नसती असं तुम्ही म्हणता तर देश पुढं गेला असता काँग्रेस होती म्हणून तुम्ही आज देशच्या ज्या संपत्त्या काँग्रेसनी लोकांसाठी जमा करून ठेवलेल्या होत्या त्या विकून तुम्ही देश चालवत आहे सार्वजनिक उपक्रम सगळे विकतात आणि त्याच्यामुळे काँग्रेसने जे कमवून ठेवलं ते विकण्याचं काम करून तुम्ही देश चालवताय तुम्हाला हे सांगण्याचा अधिकार राहिलेला नाही आणि म्हणून नक्षलवादाचा उल्लेख करता तर शे जे देशाचे शेतकरी जे अन्नदाते आहेत जे तीन काळे कायद्यांच्या विरोधात त्यांनी वर्षभर आंदोलन केलं त्यांनाही आंदोलन जीवी त्यांनाही तुम्ही नक्षलवादी त्यांनाही आतंकवादी तुम्हा तुम्ही म्हणाल कोणाला आतंकवादी कोणाला नक्षलवादी आणि कोणाला प्रमाणपत्र देण्याचा ठेका तुम्हाला काही मिळालेला नाही लोकशाहीचा देश आहे लोक निर्णय करतील आणि म्हणून आता लोकांचा निर्णय भाजपच्या विरोधात आहे आणि म्हणून ही जी काही घसरण चाललेली आहे ती घसरण सावरण्यासाठी खोटाडे आरोप करून भाजप आपली प्रतिमा दुरुस्त करण्याचं काम जे नरेंद्र मोदीजी आपण लोकसभेत आणि राज्यसभेत करतात हे अजिबात आता देशातली जनता खपवून घेणार पाच राज्याच्या तर निवडणुका होणार आहेत त्याच पार्श्वभूमीवर त्यांचा हा भाषण होता का आणि जर आहे तर मग काय काय प्रभाव काय पडणार ह्या भाषणाचा बिलकुल ते राजकीय भाषण होतं आणि याचा परिणाम निश्चितपणे भाजपच्या या व्यवस्थे होणार भाजप सत्तेच्या बाहेर जाणार अशा चित्र त्यांनी आज राज्यसभेमध्ये बोलताना असं देखील म्हटलं आहे की बाळासाहेब ठाकरेंचा अपमान हा काँग्रेसकडून करण्यात आला आहे ह्याकडे तुम्ही कसं बघता मी तुम्हाला सांगितलं ना अपमान तेच करतात लोकांचे सगळ्यांचे महामानवांचे अपमान तेच करतात दुसरा आरोप करायचा हा त्यांचा प्रयत्न राहिला त्याला आता लोक अर्थ मानत नाही